नमस्कार यशोप्रिय मराठी मध्ये तुमचं स्वागत। सध्या राज्यामध्ये जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी ती डबेवाल्यांपासून ते जिम चालकांपर्यंत अनेकांचे प्रश्न सोडवणारे आणि मराठी भाषेसाठी आक्रमक भूमिका घेणारे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे सर आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, एसडब्ल्यू मराठी मध्ये तुमचं स्वागत। सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की राज्यपालांना भेटून राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा अपमान केला असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, तर त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं असं आहे की राज्यपालांना भेटणार अपमान होतो तर मग उलट राष्ट्रपतींना भेटल्यावर भारताचा अपमान होतो का? त्यामुळे स्वतःला वाटेल ते बोलणं मला असं वाटतं एक याच्यामध्ये आपल्या सिक्रेट गेम्स मध्ये एक कॅरेक्टर आहे नेहमी अहम ब्रह्मासे म्हणत होते, स्वतःला ब्रह्म समजत असत, तसं काहीतरी राऊत साहेबांचं झालं असं। बरं, मनसेने मुख्यमंत्र्यांकडे आतापर्यंत अनेक मागण्या केल्या, प्रश्न घेऊन गेले, ते सोडवले सुद्धा, मग तरी देखील राज ठाकरे राज्यपाल कसं आहे, मागण्या मुळात करायची गरज का भासली? आणि मुळात मुख्यमंत्री आपण बघितलं असेल तर गेले अनेक दिवस कोणालाच भेटत नाहीयेत, मंत्रालयातही ते स्वतः येत नाहीयेत आणि अनेक मागण्या आम्ही केल्यात। आज विजेच्या प्रश्नाचा जेव्हा विषय होता त्यावेळेला आम्ही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना नांदगावकर साहेब आमचं शिष्टमंडळ घेऊन भेटले। मी स्वतः BST चेअरमन आहेत, BST आपले GM आहेत त्यांना भेटलो, ऊर्जा सचिवांना आम्ही शिष्टमंडळ भेटलं। एवढं सगळं होऊन पण जर विजेच्या बाबतीत निर्णय होणार नसेल मग दुसरा पर्याय काय उरतो? आम्ही राज्यपालांची भेट घेतली। जिम चालक असो किंवा डबेवाल्यांवर त्या सगळेच जण महाविकास आघाडीचं सरकार जरी असलं तरी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जात आहेत आणि कुठेतरी सरकारपेक्षा त्यांना मनसे आणि राज ठाकरे जवळ वाटतात, असं का आहे? मला असं वाटतं सरकारमध्ये असलेले लोक जर मंत्रालयात येणार नसतील आणि लोकांच्या समस्या जाणून घेणार नसतील तर आणि मुळात राजसाहेबांविषयी जनतेला एक विश्वास आहे की इथे आल्यावर कृष्णकुंजावर आल्यावर आपल्याला न्याय मिळेल, आपल्यासाठी कोणतरी आवाज उठवेल, आपल्या समस्या कोणतरी जाणून घेईल। आपल्याला जर आठवत असेल तर सर्वप्रथम लॉकडाऊनमुळे लोकांचे जे हाल होत आहेत ह्याला जर कोणी वाचक फोडली असेल तर ते राजसाहेबांनी फोडली, त्यामुळे अनेक जण आता तिकडे येत आहेत आणि त्यांचे प्रश्न मांडतायत आणि ते प्रश्न सरकार दरबारी पोचवण्याचं काम राजसाहेब करत आहेत आणि त्यामुळे अनेक लोकांना विश्वास निर्माण झाला, त्यांना काही प्रश्न सुटले पण आहेत, त्यामुळे अनेक लोकांना विश्वास निर्माण झालेला आहे। मराठी भाषेसाठी मनसे कायमच आक्रमक राहिले तर कुठेतरी हे प्रश्न संयमाने सुटू शकतात असं वाटतं का आपल्याला? कुठले प्रश्न? मराठी भाषेचे प्रश्न जे आक्रमकपणेच आपण म्हणजे मनसे त्याच्यासाठी कायम आक्रमक असते मात्र संयमाने घेऊन ते प्रश्न सोडवता येतील का? म्हणजे असं मध्ये काय होतं तुम्हाला सांगू का की आम्ही संयमाने सोडवायचा प्रयत्न करतो, आम्ही निवेदन वगैरे सगळं पहिले देतो पण त्याच्यानंतर पण जर समोरच्याला ती भाषा समजत नसेल मला असं वाटतं त्यांना ज्या भाषेत समजतं त्या भाषेत समजवणं गरजेचं असतं, त्यामुळे समजावं लागतं कधी कधी। माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे, या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने जी काही कामगिरी केली आहे त्याबद्दल म्हणजे काय सांगाल तुम्ही? कामगिरी करोना झालेली आहे, काहीच करत नाहीये, त्यामुळे मला असं वाटतं लोकांचे खूप हाल होत आहेत। आपण जर बघितलं तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन बंद आहे, तुम्ही लोकांना सांगता की कामावर जा आणि कामावर जायचं कसं त्याचं उत्तर सरकार द्यायला तयार नाही आहे। खरं तर या कामाच्या वेळा थोड्या बदलल्या असत्या, प्रत्येक कंपन्यांशी बोलून किंवा ऑफिसेसशी बोलून तर मला असं वाटतं तो प्रवासही सुसह्य झाला असता, गर्दी कमी झाली असती, पण त्या प्रकारचं कुठलंही पाऊल सरकारने उचललं नाही। हॉस्पिटलच्या बिलांचा विषय असतो लोकांचा, त्याच्याबद्दल पण लोकांनी व्यवस्थित म्हणजे ज्या पद्धतीने सरकारने डील करायला पाहिजे होतं ते डील केलं नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीने लोकांना एक दिलासा द्यायला पाहिजे होता तो देताना सरकार कुठेही आढळला नाही। मग लोकांच्या रेशनचा विषय असेल किंवा परपर्यंत यांचा प्रवास असेल किंवा इथनं कोकणात जाणारे लोक असतील असे अनेक आणि नाना प्रश्न, आज कर्जाची रक्कम प्रायव्हेट बँका जबरदस्तीने गुंड आणून कर्जाची रक्कम वसूल करतात, त्यांच्यावर कुठली कारवाई सरकार करायला तयार नाही, लोकांचे पगार नाहीत आणि कर्ज कुठनं भरायची, या सगळ्या ज्या समस्या याच्याबद्दल सरकार बोलायला तयार नाही। शेतकऱ्यांचे विषय असतील, दूध भावाचा विषय असेल, या सगळ्यावर सरकार शांत आहे, कुठले निर्णय घेत नाहीये आणि यामुळे सामान्य जनता त्रासलेली आहे।
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे असं विरोधकांनी म्हटलं होतं, आणि तुम्ही देखील असं म्हटलं होतं की हे सरकार सध्या मिनिमम हिंदुत्वाच्या ह्याच्यावर आहे, तर त्यावर काय सांगाल? मला असं वाटतं असं आहे की आता ते ज्यांच्या बरोबर सत्ता स्थापन केलेली आहे त्यांची जी तत्व आहेत त्या तत्वाने ते चालत आहेत, आणि फक्त काय दसऱ्याच्या मेळाव्यात नुसतं हिंदुत्व हिंदुत्व बोलून काही ते येत नाही, ते कृतीतनं दिसावं लागतं. सध्या त्यांच्याकडे नुसता आवाज आहे, कृतीत कुठे दिसत नाही. या कोरोनाच्या काळात जर लोकांनी देवाकडे न जायचं तर कोणाकडे जायचं? तर आपण पाहिलं की संदीप देशपांडे सरांनी राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट का घेतली, पासून ते महाविकास आघाडी सरकारने या वर्षभरात काय कामगिरी केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला दिली आहे. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.